डॉक्टर परिणय फुके यांचंसुद्धा काही लोक नाव घेत आहेत आणि त्यांनीसुद्धा मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ते खूप स्पीडली नेते जरी असेल तरी सर्वसामान्यांना न्याय देण्यात कुठेतरी ते कमी पडतात. यावर्षी कोणकोण भाजपकडून उम्मेदवार लोकसभेला राहील? परंतु मी ज्या प्रमाणात 5 वर्षात कामं केली एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आणि सतत लोकांच्या संपर्कात राहिलो संपूर्णतः, त्यामुळे पक्ष माझा 100% विचार करेल याचा माझा विश्वास आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात शंका नाही की तिकीट मला असं मिळेल, कुठे शंका नाही. मोठा प्रोजेक्ट नाही की ज्यामुळे हजारो जे मजूर आहेत किंवा हजारो युवक आहेत जे कामाला लागतील, ज्यामुळे इथल्या ह्या एरियातली बेरोजगारी नष्ट होईल असा एकही प्रकल्प नाही. काही उद्योग बंद पडतात त्याची पण चिंता असते. आमच्या MIDC मध्ये अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. गोंदिया MIDC चे अनेक उद्योग बंद पडतात. उद्योग आणणं हा विषय महत्त्वाचा राहू शकत नाही, तर इथे उद्योगधंदा चालला पाहिजे आणि त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे असे उद्योग आपण इथे आणले पाहिजेत जे चालतील. नाना पटोले ते त्यांचे अनेक वेळा इकडून तिकडे दलबदलू बाकीचा विषय आणि एका गोष्टीसाठी निष्ठावान राहून काम करण्याची वृत्ती त्यांची दिसत नाही. जनमानसामध्ये त्यांच्या गरजा बघून तिथपर्यंत खाली उतरणं हे त्यांना जमत नाही. आता ते मला असं आठवतं, एका बाजूला मला लोक सांगतात की तुम्ही इतके फिरता की यापुढे कधी खासदारकडे कुठे फिरले नाही, आणि काही आमचे विरोधी लोक आरोप करतात की तुम्ही खासदार दिसलेच नाही. आता अशा अफवा आता आम्हाला मोठ्या आश्चर्य वाटतं कुठे काही. म्हणजे उलट तुम्ही जर बघितलं तर गेल्या 5 वर्षात मी लहान लहान गावात भेटी दिल्या आहेत, लहान लहान गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. नमस्कार, मी संघर्ष हुकरे आणि आपण पाहतात आपला झकास मराठीच्या विशेष शो बैठक. बैठक एक असा शो की ज्यामध्ये विविध क्षेत्रातील लोकांशी सविस्तरमध्ये आपण एखाद्या विषयावर चर्चा करतो. संपूर्ण देशभर आता लोकसभा निवडणुकीचे वारे आहेत. येत्या 1-2 महिन्यामध्ये संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील. त्याकरिता विविध पक्षाचे नेते सर्वांनी आपापली मोर्चेबांधणीला आता सुरू केली. सर्वांचं लक्ष ही लोकसभा निवडणूक कशी जिंकता येईल याकडे आहे. आज आमच्यासोबत ह्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता आहेत गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे विदर्भातील मोठे नेते खासदार सुनील मेंढे साहेब. साहेब स्वागत आहे आपलं झकास मराठी. नमस्कार. जसं मी म्हटलं की लोकसभा निवडणुकीची तयारी सगळ्या पक्षांनी केली आहे, आपली तयारी कशी सुरू आहे लोकसभाची? निश्चितपणे मी विद्यमान खासदार असल्यामुळे मी सतत तयारीच करतो आहे. पहिलं कोविडचं वर्ष सोडलं बरं तर मी तेव्हापासून सतत लोकांच्या संपर्कात आहेत, लोकांमध्ये कार्यक्रम करतो आहे, लोकांच्या अडीअडचण समजून घेतो आहे. आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी ज्या लोकभावनेच्या करता ज्या लोकांसाठी लोककल्याणासाठी ज्या योजना तयार केल्या त्या योजना लोकांपर्यंत सामान्य लोकांपर्यंत गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम मी गेल्या 5 वर्षभर करतो आहे. त्यामुळे माझी तीच एक तयारी आहे. आणि जेव्हा ज्या आपल्या लोकांच्या ज्या ज्या अडीअडचणी आल्या त्या वेळेस लोकांच्या त्या सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर श्रीरामजीचं प्राणप्रतिष्ठा झालं. आपणसुद्धा अयोध्येला गेले होते सगळे लोक क्षेत्रातील लोक पकडून. मुळात प्रभू रामचंद्रांचं मंदिर हा तसा आमचा आस्थेचा विषय होता. आणि अगदी बालपणापासून लहानपणापासून किंवा तरुण काळापासून सुद्धा मी ह्या अयोध्याच्या श्रीराम जन्मभूमीच्या आंदोलनाशी जुळलेला. बरं. त्यामुळे तसाही माझा हा विषय जिव्हाळ्याचा विषय होता. आणि म्हणून जेव्हा 22 जानेवारीला तिथे लोकार्पण झालं मंदिराचं किंवा प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली त्यापूर्वीच मी दोन्ही जिल्ह्यात संपूर्ण जिल्हाभर रामरथयात्रा काढली होती. बरं. आणि त्या माध्यमातून लोकांना आवाहन केलं 22 जानेवारीकरिता. आणि आपण जे म्हटलं होतं की घरोघरी लोकांनी दिवाळी साजरी करावी आणि दिवे लावावेत, तर साधारणतः मी दोन्ही जिल्ह्यामध्ये 4 लाख दिवे स्वतः त्या रामरथयात्रेच्या माध्यमातून वाटलेत, लोकांमध्ये जागृती केली. आणि मंदिर आता प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर आस्था ट्रेन आता मी 12 दिवसापूर्वीच आपल्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातील साधारणतः 1570 लोक अयोध्येला जाऊनसुद्धा आले. कशी राहिली यात्रा? निश्चितपणे लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. आणि जी काही लोक गेली होती त्यांनीसुद्धा त्या यात्रेचं अस्मरणीय असंच तो यात्रा त्यांनी वर्णन केलेलं आहे. माझी बायको स्वतः त्या शुभांगी त्यासोबत रथ त्या आस्था ट्रेनसोबत गेली होती
आणि स्वतः आम्ही जातीने त्या सगळ्या लक्ष ठेवून होतो आणि निश्चितपणे लोकांना समाधान व्यक्त केलं की त्यांना प्रभू रामचंद्राचं दर्शन प्रत्यक्ष घेता आलं. बरं, आपण 5 वर्षापासून ह्या क्षेत्राचे खासदार आहात आणि केंद्रामध्ये सुद्धा 2014 भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. 5 वर्षात साहेब कोणकोणती मोठी कामं आहेत जी आपण गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रात केली ज्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मजुरांना युवकांना त्या योजनांचा किंवा त्या प्रकल्पाचा फायदा झाला? निश्चितपणे भंडारा गोंदिया जिल्हा तसा हा शेतकऱ्यांचा जिल्हा आणि विशेषतः धानाचा जिल्हा, धान उत्पादक शेतकरी आहेत. त्यामुळे मी सुरुवातीपासूनच धान उत्पादक हा विषय लक्षात घेतला. साकोली इथे आपल्याकडे KVK आहे, रिसर्च सेंटर आहे केंद्राचं, त्यात सतत संपर्कात राहून आतापर्यंत किमान 5 ते 6 वेळ, म्हणजे मी पहिला खासदार असेल ज्याने 5 वर्षात किमान त्याला 6 ते 7 वेळा त्या KVKला भेट दिलीत, म्हणजे त्या रिसर्च सेंटरला भेट दिलीत. त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम असो किंवा भंडारा गोंदिया जिल्ह्याकरता जो चिन्नोर तांदूळ होता आपला, चिन्नोर तांदूळ, त्या चिन्नर तांदूळाकरता GI टॅगिंग मिळावी म्हणून त्यात सतत प्रयत्नशील राहिलो. बरं, त्याकरता मी स्वतः बनारसला जाऊन, जे तिथे इंटरनॅशनल राईस रिसर्च सेंटर आहे, तिथे केंद्र आहे आशिया खंडातलं, त्या त्या सगळ्या सायंटिस्टशी संपर्क साधून त्यांनाही मी इथे घेऊन आलो आणि मीही काही शेतकऱ्यांना घेऊन त्या बनारसला जाऊन आलो. बरं, आणि त्यानंतर आम्ही हे GI टॅगिंग घेतलं आणि असं आता या पुढे प्रयत्न करणार आहोत. आता GI टॅगिंग प्रत्यक्ष मिळालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना भंडारा चिन्नोर या नावाचं जे GI टॅगिंग मिळालं, त्यामुळे त्याला या चिन्नोर तांदळाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती आणि राष्ट्रीय स्तरावरती देऊन त्याचं मार्केटिंग केलं तर विशेष एक फायदा शेतकऱ्यांना होऊ शकेल. बरं, त्याशिवाय आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तलाव आहेत, मत्स्य व्यवसाय सुद्धा हा एक मोठा विषय आमच्याकरता आहे. त्यामुळे या दृष्टीने सुद्धा मी त्याच्यासाठी काम केलं. येणाऱ्या काळात त्याचे निश्चितपणे आपल्याला प्रतिसाद पाहायला मिळतील, त्याचे फायदे पाहायला मिळतील. त्याच्याशिवाय आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये विशेषतः गोसे डॅम आहे, गोसे डॅम लवकर व्हावा, त्याचं पाणी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोचवावं म्हणून मी सतत प्रयत्नशील राहिलो आणि आत्ता बऱ्यापैकी 70 ते 75% त्याचा जो म्हणतो आपण जो त्यांचा एरिया असतो कमांड एरिया, तो त्या गोसे डॅमने भरलेला आहे आणि येणाऱ्या काळात एक नजीकच्या काळामध्ये तो गोसे डॅम सगळ्या दृष्टीने म्हणजे 100% शेतकऱ्यांना पाणी देऊ असं नजीकच्या काळात होईल. मला वाटतं शेतकऱ्यांचा विषय होताच, त्याशिवाय युवकांसाठी क्रीडा महोत्सव असो, इतरांसाठी सांस्कृतिक महोत्सव असो, खासदार महोत्सव मोठ्या प्रमाणात घेतलेत मी आणि दोन्ही जिल्ह्यात रोजगार मेळावे घेतलेत. किती लोकांना रोजगार मिळाला? साधारणतः 2000 लोकांना आपण पुण्याला, औरंगाबादला आणि इतर ठिकाणी पाठवू शकलो, त्यातली काही लोक परत आली, परंतु दोन्ही जिल्ह्यातनं ज्या खरंच त्या गरजू लोकांना ते प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण केलं आणि त्या लोकांना रोजगार पण दिला, रोजगार मार्गदर्शन पण मोठ्या प्रमाणात आपण मी निवडणुकीच्या पूर्वीपासूनच एकतर आपल्या कॉम्पिटेटिव्ह स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत त्यांना मार्गदर्शनचं असो, लोकांना लायब्ररी उघड्या करून त्यांना लायब्ररीमध्ये त्यांना पुस्तकं देऊन त्यांना त्यांना अभ्यासासाठी प्रवृत्त करण्याचं असो कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी. बरं, अशा सगळ्याचे प्रकार मी कामं आधीपासूनच करतो आहे, त्यामुळे युवकांसाठी ते विशेष एक आकर्षणाचं ठरलं असेल. सांस्कृतिक महोत्सवाच्या दृष्टीने सगळ्या आदिवासी लोकांना, महिला मंडळींना विशेषतः एक मोठं सांस्कृतिक प्लॅटफॉर्म निर्माण करून याचं काम मी केलं, त्याचा एक मोठा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला. खेळाडूंसाठी करोना आटोपल्यानंतर लगेच करोनानंतर मोठ्या प्रमाणात मी एक क्रीडा महोत्सव घेतला, त्याही वेळेस जवळपास 19,000 विद्यार्थ्यांचं म्हणजे स्पर्धकांनी त्यात भाग घेतला आणि जवळपास आपण त्या काळातसुद्धा आपण 30-32 लाखाचे बक्षिसं वाटले. तर मोठ्या प्रमाणात एक उत्साह खेळाडूंमध्ये निर्माण झाला, कारण की ते 1-1.5 वर्षाची ते कोरोना काळ होता, नंतर लगेच आपण हा महोत्सव क्रीडा महोत्सव घेतल्यामुळे एक खेळाडूमध्ये वेगळा उत्साह होता. अशा वेगवेगळ्या लोकांसाठी कार्यक्रम, आता नवीन विषय झाला म्हणजे तर भंडाराचं मेडिकल कॉलेज, आपल्या करोना काळात आम्हाला खरंच तर मेडिकल कॉलेजची खूप गरज होती आणि खूप दिवसापासून गेल्या 2-3 वर्षापासून त्याचे पाठीमाग लागलो होतो. आत्ता मात्र ते आमचं मेडिकल कॉलेजचं मार्ग सगळे मोकळे झाले आणि या येणाऱ्या वर्षामध्ये 100 विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळेल आमच्या भंडाऱ्याच्या आणि लगेच त्याच्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल. त्याच्या सगळ्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत, जागेचा प्रश्न सुटला आहे. गोंदिया मेडिकल कॉलेजचा प्रश्न खूप दिवसाचा शिल्लक होता, मेडिकल कॉलेज मंजूर झालं होतं, बांधकाम सुरू होत नव्हतं, त्याचाही पाठलाग करून त्याचीही मार्ग मोकळे झाली आणि प्रत्यक्ष बांधकामाला ती सुरुवात पण झाली. असे जे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे वाटले तर ते प्रश्न मी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि विशेषतः सगळ्या लोकांच्या संपर्कात राहून प्रत्येक गाव आणि घरोघरी जाऊन मोठ्या प्रमाणात मी संपर्कात राहिलो लोकांच्या,
त्यामुळे मला सगळ्यांच्या अडीअडचणी दूर करता आल्या. निश्चितपणे कदाचित 100% काम होऊ शकले नसतील, परंतु नजीकच्या काळात पुढच्या काळात ते सुद्धा पूर्ण होतील मला विश्वास आहे. आपण सांगितलं की प्रत्येक क्षेत्रातील आपण कामं केलं, काय मागण्या आहेत गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या जनतेच्या, किंवा त्यांच्या नेत्यांनी कोणती कामं करायला पाहिजे, किंवा कोणती कामं नेत्यांची त्यांना आवडतात? नाही, लोक तर एक स्पष्ट आपल्याला माहिती आहे की मोदीजींच्या लोककल्याणकारी ज्या योजना आहेत त्याचा लाभ प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचतात आहेत, आणि तेही आमचं एक मुख्य काम आहे. माझं जे एक मुख्य काम आहे की बा केंद्राच्या जेवढ्याही योजना आहेत त्या प्रत्यक्ष गरजू लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. तर त्याचं बऱ्या प्रमाणात त्या लाभार्थ्यांचं किंवा सगळ्या लोकांचं इम्प्लिमेंटेशन प्रॉपरली होतं की नाही त्याचं मॉनिटरिंग करणं काम माझं पहिलं कर्तव्य आहे. बरं, मला असं वाटतं की नरेगाचा विषय असो किंवा कुठल्याही योजना असो, घरकुलच्या योजना असो, शौचालयाच्या योजना असो, ह्या सगळ्या योजना आमच्या भंडारा गोंदियात नीट राबवल्या गेल्यात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचल्या. पण त्याच्याशिवाय जे बाकीचे विषय येतात, म्हणजे विकासाचा विषय, लोकांचा बाकीचा विषय, रोडचं मोठ्या प्रमाणात काम झालं आहे दोन्ही जिल्ह्यामध्ये, हायवेचं काम मोठ्या प्रमाणात झालेलं आहे, आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यात साधारणतः 5 नवीन नॅशनल हायवे तयार होऊन त्याचं बांधकाम पण बरंच झालेलं आहे, काही ठिकाणचं होऊ घातलेलं आहे. तर विकासाच्या दृष्टीने आपण एक माझ्या भंडाऱ्याचा अजून एक आंबोऱ्याचा एक पूल असेल, केबल ब्रिज आहे, देशातला एक आगळावेगळा पूल आहे, तो पूर्ण झाला, तो त्याचं लोकार्पण झालं. आता भंडाऱ्याच्या ट्रॅफिकच्या दृष्टीने एक आम्ही भंडारा बायपास रस्ता तयार करतो आहे पुलाचं, त्याचंही काम 80% काम पूर्ण झालेलं आहे, तोही नजीकच्या काळात पूर्ण होतो आहे. आपलं देवरी आणि हे साकोली आणि लाखणीचे दोन मोठे पुलं तयार झालेले आहेत. असे सर्वांगीण कामं करण्याचं काम मी प्रयत्न केलं आणि माझ्या काळातच होऊन हे पूर्णपण झाली ती कामं, ही माझ्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. मोदीजीचं काम कसं झालं? बरं आहे, मोदीजीचं काम निश्चितपणे मोदीजींचं काम छान झालं आणि मोदीजींचं समाधानी आहे. संपूर्ण जनता स्वतः आदरणीय मोदीजींनी पूर्ण वेळ, म्हणजे 10 वर्ष, मला तर 5 वर्ष झाले, मोदीजींना 10 वर्ष झाले, सतत ती लोकांच्या लोककल्याणकारी योजना राबवत सोबत देशाला सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांनी जे नेलं, तर निश्चितपणे आदरणीय मोदीजींवरती लोकांचा विश्वास आहे. लोक म्हणत आहेत महागाई वाढली, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, बेरोजगारी आहे. बघा, बेरोजगारी हा विषय निश्चितपणे आधीही होता, आताही आहे. मी असं म्हणणार नाही की 100% बेरोजगारी दूर झाली, परंतु बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टीने जी पावलं उचलायला पाहिजेत ती मात्र आम्ही निश्चितपणे उचललेली आहेत, मोदीजींनी उचललेली आहेत. इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट झालेलं आहे, जे आजपर्यंत झालं असेल ते. तर इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट जर झालं, मला जसं सांगितलं की रोडची कामं झालीत, हॉस्पिटलची कामं झालीत, एअरपोर्टची कामं झालीत, तर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाल्यामुळे इनडायरेक्टली मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार उपलब्ध झाला. कारण की इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना अनेक लोकांना रोजगार मिळतो, त्यात इंजिनियर्स असोत, कॉन्ट्रॅक्टर्स असोत, मशिनरी असोत, ड्रायव्हर, ऑपरेटर, मजूर, सगळ्या लोकांना मिळतो. तर त्याचा फायदा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष लोकांना मिळत असतो. त्यामुळे 100% जरी बेरोजगारी दूर झाली नसेल, तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती क्षेत्रात या काळात झालेली आहे आणि त्या लोकांना काम पण मिळालेलं आहे. म्हणजे चांगले कामं केलं. किती जागा यावर्षी जिंकता लोकसभेला? नाही, आपण जर देशाचा विचार केला तर आमचं NDA 405 जो नारा आहे तो निश्चितपणे आम्ही गाठू, आणि भाजप 370 जो आमचा टार्गेट आहे तेही आम्ही पूर्ण करू असा मला विश्वास आहे. तर 405 गोंदियाची एक जागा कन्फर्म आहे? 100% भंडारा गोंदियाची जागा ही निश्चित यामध्ये राहील. नाना पटोले एका वक्तव्यात म्हणाले की जरी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी इथून लढले गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातून, तरी सुद्धा हरतील. राजकीय असे भाकीत करणं विषय वेगळा, परंतु निश्चितपणे एवढंच सांगेल की यावेळेस आम्ही मागच्यापेक्षा जास्त मतदार केले. मागच्या वेळेस मी साधारणतः 298,500 मतांनी निवडून आलो होतो. बरं, यावेळेस 300,000 जास्त मतांनी आम्ही निवडून येऊ असा मला विश्वास आहे. आणि नाना पटोले काय बोलतो हा दृष्टीने खूप दृष्टीने आमच्या दृष्टीने महत्त्वाचा विषय नाही आहे. पण ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि आपले हो, त्यांचं ते राजकीय स्टेटमेंट आहे, पण मला आत्मविश्वास आहे. आम्ही केलेले कामं, आदरणीय मोदीजींची कामं, पक्षाची कामं आणि मी केलेली कामं, या सगळ्यांवरती आमचा विश्वास आहे. लोकांना ते लोकांनी स्वीकारलेली आहेत आणि लोक आम्हाला अधिक मतांनी निवडून देतील याचा मला विश्वास आहे. भाजपला ही सीट येणार कन्फर्म आहे, मात्र कारण ही जागा तशी भाजपचीच आहे, भाजपची होती आणि भाजपची राहील, यात मला शंका नाही. राष्ट्रवादी पक्ष निश्चितपणे आपली एखादी सीट मागू शकेल, तर त्यांचा अधिकार आहे, परंतु भाजप ही जागा सोडेल असं काही नाही आणि भाजपची जागा राहील आणि भाजपचाच खासदार राहील, यात काही कुठे शंका नाही. जेव्हा आपण सर्वसामान्य लोकांशी चर्चा करतो की यावर्षी कोणकोण भाजपकडून उमेदवार लोकसभेला राहील, त्यामध्ये आपण जसे पाहते आहोत डॉक्टर परिणय फुके यांचंसुद्धा काही लोक नाव घेत आहेत आणि त्यांनीसुद्धा मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. नाही, आता
आमचा रूलिंग पक्ष आहे त्यामुळे अनेक लोक अनेक काही उमेदवार असू शकतात आणि पक्ष तिकीट मागणं सगळ्यांना अधिकार आहे. परंतु मी ज्या प्रमाणात 5 वर्षात कामं केलीत एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आणि सतत लोकांच्या संपर्कात राहिलो संपूर्णतः त्यामुळे पक्ष माझा 100% विचार करेल याचा माझा विश्वास आहे. त्यामुळे माझ्या डोक्यात शंका नाही की तिकीट मलाच मिळेल यात कुठे शंका नाही. बरं, विजन काय आपला गोंदिया मंडळा लोकसभेच्या? नाही, काही कामं जी आपली अजून अपूर्ण राहिलेली आहेत जसं तुम्हाला सांगितलं की मत्स्य व्यवसाय आमचा विषय आहे. बरं, हा अजून त्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आम्ही त्यात पुढे गेलो नाही, त्यात पुढे जाऊ. गोसे डॅममध्ये आम्ही मोठा 150 कोटीचा एक मोठं काय एक मोठं त्यात ज्याला म्हणता येईल की पर्यटनाच्या दृष्टीने एक मोठा प्रोजेक्ट आम्ही आणलेला आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं नीट, लोकांना काम मिळवून देणं तितकी चांगला, एक 60 किलोमीटरचा लांब तिथे एक म्हणजे 24 तास 365 दिवस पाणी असलेलं बॅक वॉटर तिथे मिळ राहणार आहे. त्याचा उपयोग करून निसर्गाने नटलेला असा आमचा तो गोसे डॅम आहे. तर त्या डॅममध्ये आम्ही पर्यटनाच्या दृष्टीने काही रोजगाराच्या दृष्टीने काय कार्यक्रम करायचा तो एक माझं येणाऱ्या काळात काम राहणार आहे. मेडिकल कॉलेज लवकरात लवकर पूर्ण करून त्याचा लाभ प्रत्यक्ष सगळ्या लोकांना. आता मेडिकल कॉलेज म्हणजे काय, फक्त 100 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाहीत तर त्यामुळे अनेक लोकांना रोजगार मिळतो, कामं मिळतात त्यांना, अनेक ते काय म्हणजे विद्यार्थी राहतील गावाचं, आमचं आवाज वाढेल आणि त्यामुळे सगळ्याच लोकांना काम मिळतं. असे अनेक कामं आहेत. गोंदियाला मला ड्रायपोर्ट करायचं आहे. ड्रायपोर्ट मंजूर झालेलं आहे पण जागा नसल्यामुळे माझा ड्रायपोर्ट होऊ शकला नाही. त्यामुळे या नवीन याच्यामध्ये सगळ्यात पहिले ड्रायपोर्टचं काम सुरू करणं हा एक मोठा विषय राहणार आहे. तेही मोठे प्रोजेक्ट आहे, साधारणतः 1000 कोटीची गुंतवणूक त्या ड्रायपोर्टमध्ये येणार आहे. त्यामुळे तेही मला एक करायचे आहेत. अशा जी कामं अजून जी आय टॅगिंग जरी झालं भंडारा चिन्नोरचं, पण प्रत्यक्ष शेतकऱ्यांनी चिन्नोर लावून शेतकऱ्यांच्या मालाचा विक्री करणे आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ देणे हे काम शिल्लक राहिलं. अशी जी राहिलेली कामं आहेत ज्याची सुरुवात आम्ही या 5 वर्षात केली, ते पुढच्या 5 वर्षात ती पूर्ण करू आणि नव्याने अजून जी काही बेरोजगारासाठी लोकांना देणं, एक MIDC आमचं एक भेल प्रोजेक्ट येतं होतं साकोलीजवळ, ते आमचं भेल बंद पडलेलं आहे, ते करणार नाही आता, उत्सुक पण नाही. त्यामुळे त्या ठिकाणी एखादी मोठी MIDC आणणे, तिथे उद्योगधंदे आणणे MIDC मध्ये, काही सगळी कामं आम्हाला येणाऱ्या काळात करावी लागणार आहे. आपण म्हटलं की आपण हे मोठी मोठी कामं आपण केली, मात्र जर आपण इतिहास बघितला तर स्वातंत्र्य होऊन आता 75 वर्षापेक्षा जास्त झाले, मात्र आपण म्हणतो की मोठमोठी कामे आपण केलो किंवा इतर नेतेही म्हणतात की आपण खूप कामे केलो, मात्र जेव्हा आपण जमिनीवर जावं, अदानीचं एक तिरोड्याला प्रोजेक्ट आहे, तिथं 1000 लोकांना काम आहे, मात्र दुसरा असा एक मोठा प्रोजेक्ट नाही की ज्यामुळे 1000 जे मजूर आहेत किंवा 1000 युवक आहेत जे कामाला लागतील, ज्यामुळे इथल्या ह्या एरियातली बेरोजगारी नष्ट होईल असा एकही प्रकल्प नाही. असं नाही म्हणता येणार. आमच्याकडे संफ्लॅक आहे, अशोक लँड आहे, काही अजून भंडारा MIDC मध्ये काही कंपन्या आहेत, लोक कामाला तिथे जातात. इंडस्ट्रीयस्ट जेव्हा येतात म्हणजे नुसतं काहीतरी बा तुम्हाला उद्योग म्हणजे रोजगार द्यायला इंडस्ट्री येत नसते, तर त्या इंडस्ट्रीवाल्याला सुद्धा आपला व्यवसाय चालवायचा आहे, त्याला प्रॉफिट कमवायचा आहे, त्याच्या दृष्टीने जी सोयीची जागा असेल तो इंडस्ट्री टाकतो. ज्या ठिकाणी त्याला रॉ मटेरियल मिळालं पाहिजे, लोक त्याला सहज उपलब्ध झाले पाहिजे, तर सगळ्यांची आपापली एक रिक्वायरमेंट असतं. त्यामुळे बा आपण पटकन इंडस्ट्री आणली की उद्या स्पष्ट सुटला असं नाही आहे. काही उद्योग बंद पडतात त्याची पण चिंता असते. आमच्या MIDC मध्ये अनेक उद्योग बंद पडलेले आहेत. गोंदिया MIDC चे अनेक उद्योग बंद पडतात. उद्योग आणणं हा विषय महत्त्वाचा राहू शकत नाही, तर इथे उद्योगधंदा चालला पाहिजे आणि त्याच्यामुळे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, हा विषय महत्त्वाचा आहे. त्यामुळे असे उद्योग आपण इथे आणले पाहिजेत जे चालतील, त्या दृष्टीने प्रयत्न करू. आणि उद्योग किंवा इंडस्ट्री आणणं म्हणजे हे माझं काम नसून इंडस्ट्रीच्या दृष्टीने त्याला काय सोयीचं आहे तो त्याला आपण त्याला रिक्वायरमेंट देणं की त्याच्या ज्या गरजा आहेत त्या भागवणं. आता बहुतांश मला माहिती आहे, त्यामुळे आमचे सरकार राज्य सरकारसुद्धा मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री इथे या भागात याव्यात म्हणून मोठ्या प्रमाणात प्रयत्न करतात आहेत आणि निश्चितपणे त्याचा रिझल्ट पण दिसतो. अच्छा, मेंढेसाहेब आपण 2-4 महिन्याआधी पाहिला की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि OBC समाज दोघेही समाजामध्ये वाद पेटला होता. मराठा समाजाची मागणी होती की आम्हाला OBC मधून आरक्षण पाहिजे आणि OBC समाजाची आपली मागणी होती की आपल्याला OBC मधून आपण त्यांना आरक्षण देणार नाही आणि आपणसुद्धा विविध आंदोलनाला सहभागी झाले, आपणसुद्धा आपण समाजाकरिता आपण लढले. मराठा समाजाला आता महाराष्ट्र सरकारने 10% अतिरिक्त त्यांना आरक्षण दिला. काय मत आहे आपलं जरांगे पाटलाच्या आणि मराठ्यांच्या मागणी? मराठा आरक्षण तसा हा विषय जुना आहे. मराठ्यांना आरक्षण देऊ नये असं आम्ही कधी म्हणणार नाही, आताही म्हणत नाही, पुढेही म्हणणार नाही. आमची काही त्याची अडचण नाही. मात्र मराठ्यांना आरक्षण देताना OBC च्या आरक्षणावरती 1% सुद्धा त्याचा परिणाम व्हायला नको
हे आमचं ठाम मत आहे, ते आजही आहे, पुढे राहणार. त्यामुळे मुळातच ओबीसींची संख्या मोठी आहे आणि ओबीसींना मिळणारं आरक्षण हे कमी आहे. आधीच ओबीसीमध्ये असंतोष आहे की त्यांना कमी आरक्षण मिळत आहे, त्यात तुम्ही अजून मराठ्यांची भर त्यामध्ये घातली तर अजून त्यांच्यावरती अन्याय होईल असं आमचं मत आहे. त्यामुळे मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी व्हायला नको ही भूमिका माझी आहे, माझ्या पक्षाची पण आहे आणि त्यावर आम्ही ठाम आहे. अच्छा, पण आता त्यांना 10% आरक्षण सरकारने दिलं, पण अजून जरांगे पाटील यांनी फडणवीसांविरुद्ध एक एल्गार पुकारला आणि आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे. आता जे काही मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे तर त्याचा परिणाम फारसा आमच्याकडे नाही की आमच्याकडे मराठ्यांची संख्या नाही. आता ते वारंवार त्यांनी वेगवेगळं आमच्यावरती आरोप करावं, आमच्या नेत्यावरती आरोप करावे जरांगे पाटलांनी, हे काही योग्य नाही. त्यांनी आपलं आंदोलन करावं, त्यांचं आंदोलन आत्ताचं नाही आहे, ते आमच्या विरोधात नाही आहे. आत्तापर्यंत अनेक मराठे मुख्यमंत्री होऊन गेलेत, त्यांनी काहीच करू शकले नाही. उलट आदरणीय देवेंद्रजींनी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, प्रामाणिक प्रयत्न केला, त्यामुळे ते त्याचं कुठेही मला असं वाटत नाही की त्याच्या आंदोलनामुळे आम्हाला काही परिणाम होईल किंवा आमच्या आम्हाला काही त्याचं हे करावं लागेल. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं आहे परंतु ओबीसीचं आरक्षण कुठेही कमी करता. अच्छा, आपण आता मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे एक रॅपिड फायर सेशन घेऊ, ज्याच्यामध्ये एक क्वेश्चन करतो त्या 2 ते 3 वाक्यामध्ये उत्तर द्यायचे. राजकारणात नसते तर आज काय केलं असतं? मी मुळात राजकारणात येण्यापूर्वी व्यवसाय करत होतो आणि मी व्यवसायात निश्चितपणे अजून पुढे जायचा प्रयत्न केला असता आणि परंतु लोकांनी मला इकडे पाठवलं. आता माझी इच्छा आहे की मी इथे राजकारणात काम करावं, समाजांची लोकांची कामं प्रश्न सोडवावीत. तुम्हाला स्वतःविषयीची कोणती अशी गोष्ट आहे जी बदलायला आवडेल? जी बदलायला आवडेल असं एक तुमच्या स्वतःची? नाही, अजून मला अजून बरंच काही आयुष्यामध्ये किंवा राजकारणामध्ये बरंच काही पुढे जायचं आहे. त्या दृष्टीने जी काही आवश्यक राजकारणाच्या गोष्टी आहेत त्या अजून सरावाने शिकल्या पाहिजेत असं मला वाटतं. आणि बऱ्याच काही अशा विषय असतात जे राजकीय निर्णय घ्यायचे असतात, ते आपण येणाऱ्या काळात निश्चित बदल करू आणि अधिक वेगाने राजकारणात पुढे जाऊ. राजकारणी म्हटल्यावर लोक त्यांच्याविषयी चर्चा करत असतात, तर्क बांधत असतात, तुम्ही कधीही विसरू न शकणारी तुमच्या विषयीची अफवा? आणि अशा अनेक अफवा असतात की बा मला असं आठवतं, एका बाजूला मला लोक सांगतात की तुम्ही इतके फिरता की यापुढे कधी खासदारकडे कुठे फिरले नाही. आणि काही आमचे विरोधी लोक आरोप करतात की तुम्ही खासदार दिसलेच नाही. आता अशा अफवा आता आम्हाला मोठ्या आश्चर्य वाटतं कुठे काही. म्हणजे उलट तुम्ही जर बघितलं तर गेल्या 5 वर्षात मी लहान लहान गावात भेटी दिल्या आहेत, लहान लहान गावापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. करोनाच्या काळामध्ये मी एकुलता एक असा नेता होतो की मी ग्राउंडवरती राहून लोकांच्यामध्ये होतो, लोकांच्यामध्ये साथ होतो, दवाखान्यात जात होतो, कोरोना वार्डात जात होतो. कोणीही नेता पुढे आलं नाही, त्यावेळेसुद्धा मी लोकांमध्ये होतो. तरी काही आमचे विरोधक आरोप करतात तर लोकांचं मला हसू येतं आणि आम्हाला आश्चर्यही वाटतं. आता एक तुम्हाला एक आता नेत्याचं नाव घेतो, त्याचा आवडणारा सगळ्यात चांगला गुण आणि एक असा गुण जो खटकतो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी. त्यांचे गुण आवडणारे अनेक असू शकतात, त्यांची जी निर्णयक्षमता, त्यांचं व्हिजन हे निश्चितपणे या देशाला, संपूर्ण देशाला जगत जेता म्हणू शकतात असं त्यांचं व्हिजन आहे आणि ते कर्तृत्व त्यांच्यामध्ये आहे. आणि मला वाटत नाही त्याच्यात काही दोष असावा, कारण की ते सर्व लोकांना सतत कार्यशील राहून फक्त आणि फक्त एकच ध्यास देशाचा सर्वांगीण विकास या उक्तीमध्ये काम करतात, त्यामुळे त्यांचं सर्वच आवडतं. असं खटकणारा विषय त्यांचा कुठेच काही दिसत नाही मला. उलट आम्हाला त्यांच्या एवढं काम करता करू शकत नाही, त्यांच्या क्षमतेने आम्ही त्यांच्या त्याच्यासं काम करतात तसं, याचं आमचा दोष आहे असं आम्हाला वाटतं. राहुल गांधी तर आवडण्यासारखे फार कमी त्याच्यात गुण आहेत आणि दोष अजून अनेक दाखवता येतील त्यांना. आम्हाला तर वाटतं अजून त्यांना बरंच काही शिकायची गरज आहे. त्यांना नीट स्वतः समजत नाही, स्वतः त्यांचा कंट्रोल राहत नाही, बोलण्यावरती कंट्रोल राहत नाही आणि आवडणाऱ्या गोष्टी त्यात मला वाटत नाही काही आहे कुठली त्यांची असेल. देवेंद्र फडणवीस एक चांगले आमचे नेता आहेत आणि महाराष्ट्राचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतात आहेत आणि मला असं वाटतं की त्यांचं कर्तृत्व आणि ते यापुढेही निश्चितपणे अजून पुढे जातील आणि देशामध्ये एक राजकारणामध्ये आपला वेगळा ठसा उमटवतील जो आत्ता त्यांनी महाराष्ट्रात उमटवला आहे असं मला वाटतं. नाना पटोले एक निश्चितपणे जुने मुरुबी नेते आहेत, परंतु ते त्यांचे अनेक वेळा इकडून तिकडे दलबदलू बाकीचा विषय आणि एकेका
एका गोष्टीसाठी निष्ठावान राहून काम करण्याची वृत्ती त्यांची दिसत नाही. जनमानसामध्ये त्यांच्या गरजा बघून तिथपर्यंत खाली उतरणं हे त्यांना जमत नाही. आता ते मोठ्या लेवलला पोचलेले आहेत, त्यामुळे त्यांचं त्यांनी काम करावं, आमची काय अडचण नाही. खासदार प्रफुल्ल पटेल. प्रफुल्ल पटेल निश्चितपणे एक राष्ट्रीय नेता आहेत, राष्ट्रवादीचे जे आमचे मित्रपक्ष आता आहेत, आणि त्यांनी अनेक काही कामं या भागात करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षण विभागात त्यांनी मोठं काम केलेलं आहे, त्यामुळे ते सुद्धा आमच्यासाठी ज्येष्ठ माननीय सन्माननीय नेते आहेत. खटकणारी एखादी गोष्ट? खटकणारी म्हणजे त्यांचं जसं त्यांचं एक पक्षच वेगळं आहे, त्यामुळे त्यांच्याविषयी खटकणारा विषय असा मी म्हणता येणार नाही. त्यांनी मला एवढंच वाटू शकतं की बा त्यांनी अजून त्यांना 35 वर्षाचं 36 वर्षाचं 40 वर्षाचं त्यांना होत आहे राजकारणामध्ये, त्यांना अजून आमचा विकास अजून जास्त करता आला असता आमच्या क्षेत्राचं असं एक आम्हाला वाटून जातं. डॉक्टर परिणय फुके. डॉक्टर परिणय फुके यांची एक वेगळी स्वतःची इमेज आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत पण फार वेगळी आहे, आणि ते खूप स्पीडली नेते जरी असेल तरी सर्वसामान्यांना न्याय देण्यात कुठेतरी ते कमी पडतात असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद साहेब ही मुलाखत दिल्याबद्दल. तर हे होते गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे साहेब. 5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी कशाप्रकारे गोंदिया भंडारा क्षेत्रातील जनतेची सेवा केली, कशाप्रकारे समाजातील शेवटच्या घटकाला न्याय देता येईल यासाठी ते झटले, शेतकऱ्यांसाठी कशाप्रकारे नवीन नवीन प्रोजेक्ट आणता येईल याकरिता ते लढले आणि काही कितीतरी प्रोजेक्ट्स त्यांनी खेचून आणले. भंडाऱ्यामध्ये मेडिकल कॉलेज असो किंवा रोजगार मेळावे घेऊन ह्या क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळावं, त्यांच्या ते आर्थिक संपन्न व्हावे आणि आपल्या कुटुंबालासुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं पालनपोषण करावं ह्या उद्देशाने रोजगार मेळावे घेतले. धार्मिकदृष्ट्या लक्षात घेता त्यांनी आता झालेल्या प्राणप्रतिष्ठा झाली जी रामजीची 22 जानेवारीला, 1500 जास्त श्रद्धाळूंना घेऊन आस्था ट्रेनमध्ये त्यांनी अयोध्याला घेऊन गेली आणि सुंदर अशी यात्रा अयोध्येची त्यांनी या क्षेत्रातील जनतेची करून घेतली, आणि भविष्यातसुद्धा अशाच प्रकारे निरंतर ही शेतकऱ्यांची सर्वसामान्य लोकांची युवकांची सेवा करत राहतील असे त्यांनी आजच्या ह्या मुलाखतीमध्ये सांगितलं. सर्व प्रश्नांची रोखठोकपणे उत्तरे खासदार साहेबांनी दिली आणि आपणसुद्धा त्याच अंदाजामध्ये ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली, त्याबद्दल आपण सर्वांचं खूप खूप धन्यवाद.